विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण उष्णतेचे मापन व त्याचे परिणाम हा घटक आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, तर त्याच्यावरचे स्वाध्याय सुद्धा तुम्ही सोडवला असालच। आता आज आपण पुढचा जो घटक आहे त्याचं नाव आहे ध्वनी, तर या घटकाला आपण आज सुरुवात करत आहोत। तर याला सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न आहे, पहा थोडेसे आठवी आपण या प्रश्नाबद्दलची माहिती घेऊया आणि मग पुढे जाऊया। तर ध्वनी कसा निर्माण होतो असा हा प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती आहे की ध्वनी कसा निर्माण होतो, की एखादी वस्तू जर कंप पावत असेल तर त्याच्या मधून का होतो ध्वनी निर्माण होतो हे तुम्हाला माहिती आहे। म्हणजे एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासूनच काय होते, ध्वनीची निर्मिती होते। तर या आजच्या भागामध्ये आपण ध्वनीची निर्मिती कशी होते याच्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत। तर इथं आपण काय केलं बघा, आपल्याला आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे एखादी वस्तू जेव्हा काय होते कंप पावते तर तेव्हा त्याच्यामधून काय होते ध्वनीची निर्मिती होत असते। तर या अशा कंपनामुळे ध्वनी कसा निर्माण होतो, तर हे आपण या नादकाट्याचं उदाहरण घेऊन आपण सांगू शकतो। तर हा काय आहे, नादकाटा आहे। या नाद काट्याला काय असतात, दोन भुजा असतात आणि आधाराला आधार असतो त्याला, म्हणजे इथं पकडण्यासाठी काय असतं आधार असतो, अशा प्रकारची काय असते ही रचना असते। आता इथं हा जो एक आधार आणि दोन जो भुजा असलेला नादकाटा आहे तर तो काय असतो, धातूपासून बनलेला असा काय असतो तो नादकाटा असतो। तर नादकाठा आहे इथं, हा जो नादकाटा आहे तर तो स्थिर नादकाटा आहे। आता या जेव्हा कंप पावते एखादी वस्तू तर तेव्हा ध्वनीची निर्मिती कशी होते हे आपण आता काय करूया, आकृतीच्या साह्याने आपण हे स्पष्ट याचं स्पष्टीकरण जे आहे तर ते पाहूयात। आता इथं बघा, इथे एक आकृती बघूया आपण। या ठिकाणी हा जो नादगाट आहे तर तो नादगाटा स्थिर अवस्थेत आहे। हा नादकाटा काय आहे, स्थिर अवस्थेमध्ये आहे। तर इथं नादकाट्याच्या सभोवतालची जी हवा आहे तर ती दाखवण्यासाठी उभ्या रेषांचा वापर आपण करूयात। इथं उभ्या रेषा आपण काढूयात। आता हा काय आहे, स्थिर अवस्थेत आहे, याच्या भोवतीची जी हवा आहे तर ती पण कशी आहे, स्थिर आहे, हे आपण दाखवण्यासाठी उभ्या रेषा काढूया। आता इथं काय केलं, तर मी उभ्या रेषांचा उपयोग करून या नादकाट्याच्या हवेची स्थिती आपण सांगितलेली आहे। आता इथं उभ्या ज्या रेषा आहेत तर त्या रेषांमधलं जे अंतर आहे तर ते अंतर काय आहे, समान आहे, म्हणजे या सर्वच उभ्या रेषा ज्या आहेत तर त्या समान अंतरावर आहेत। त्यामुळं इथं हवेचा सरासरी जो दाब आहे तर तो काय आहे, तो दाब ए बी आणि सी या तीन ठिकाणी काय आहे, सारखाच आहे। आता याचे भाग पडूया आपण, हा भाग ए म्हणूया आपण, याच्यानंतरचा भाग काय म्हणूया आपण इथं बी, आणि याच्यानंतरचा जो भाग आहे तर तो काय आहे, सी। आता या ए बी आणि सी या ठिकाणी हवेचा दाब जो दाब आहे, हवेचा दाब हा काय आहे, समान आहे, समान आहे, कारण यामध्ये प्रत्येक रेषेमधलं जे अंतर आहे तर ते काय, समान आहे। तर इथं तिन्ही ठिकाणी हवेचा सरासरी दाब सारखाच आपल्याला असा दिसतो। आता काय करायचं बघा, हा नादकाटा घ्यायचा आणि रबरी कडक रबरी तुकड्यावर काय करायचा, तो आपटायचा। जेव्हा आपण हा आपटतो तर तेव्हा त्याच्या भुजा ज्या आहेत तर त्या कंप पावतात, म्हणजे त्याच्यामध्ये कंपनी निर्माण होते, भुजा कंप पायवायला सुरुवात होते, म्हणजेच त्याची मागे आणि पुढे अशी नियतकालिका होते, हालचाल सुरू होते। म्हणजे जेव्हा आपण हे दोन्ही काय करतो, असे एका नादकाट्या रबरी कडक रबरी तुकड्यावर
आपण तो दिला तर तेव्हा त्याच्यामध्ये कंपने निर्माण होतात, म्हणजेच मागे आणि पुढे अशा काय होतात, नियतकालिक अशी गती तिथं काय होते, हालचाल सुरू होते. आता या हालचालमुळे काय काय होते आपण हे काय करूया, थोड्या टप्प्याटप्प्याने आपण हे पाहत जाऊयात. इथं आता कंप पावतानाची जी स्थिती आहे तर ती आपण ब या आकृतीमध्ये दाखवूया. आणखीन एक दुसरी आकृती तर आपण करूया ब या आकृती, याच्यामध्ये काय केलं बघा, हा नाद काटा जो आहे तर तो काय झाला आता कंप पावलेला आहे, म्हणजेच याच्यामध्ये काय झालं इथं आता बघा, हे दोन्ही भुजा आहेत तर त्या एकमेकांपासून काय केल्या दूर गेलेल्या आहेत. अशा प्रकारची काय झाली तिथं कंपनं तयार झालेली असं आपण समजूया की कंप पावताना मागे आणि पुढे काय होणार आहे तर भुजा दोन्ही हालचाल त्यांची सुरू होणार आहे. आता जेव्हा या नादकाट्याच्या भुजा एकमेकांपासून काय होतात दूर जातात तर तेव्हा भुजालगतची बाहेरील जी हवा आहे तर ती काय होते दाबली जाते, म्हणजे जेव्हा हे या बाजूला जाणार आहे तर तेव्हा याच्या बाहेरची जी हवा आहे तर ती काय होणार आहे दाबली जाणार आहे. तर हा जो हवेचा दाब आहे तर त्याच्यामुळं दाबला गेल्यामुळं तुलनेनं इथं असणारा हवेचा दाब काय असणार आहे वाढणार आहे, तर तो आपण काय करूया उभ्या रेषेच्या स्वरूपामध्ये आपण दाखवू शकतो. उदाहरणार्थ इथं बघा तर जेव्हा काय होणार आहे हे नादकाट्याच्या भुजा काय होणार आहे बाहेरील बाजूस कंप पावतील तर तेव्हा याच्या शेजारची जी हवा आहे तर ती काय होणार आहे दाबली जाईल आणि त्याच्यामुळे काय होणार आहे का हवेचा दाब जो आहे तर तो तिथे काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजे हे काय आहे ए हा भाग आहे, इथून नंतर काय आहे बी हा भाग आणि त्याच्यानंतर काय आहे सी हा जो भाग आहे तर तो. आता इथं आकृतीमध्ये हवेतील काय आहे भाग ए जो आहे तर तो अशी उच्च दाबाची स्थिती काय होते, हवेचा दाब काय होतो इथं उच्च होतो म्हणजे जास्त वाढतो आणि त्याच्यामुळं काय होतं बघा उच्च दाब आणि उच्च घनता च या भागाला काय म्हटलं जातं संपीडन असं म्हटलं जातं. म्हणजे इथं काय झालं बघा इथं हवेची घनता सुद्धा काय होते वाढलेली आहे, दाब वाढला त्याच्याबरोबर घनता पण वाढलेली आहे, या स्थितीला काय म्हणतात संपीडन असं म्हटलं जातं. ही जी स्थिती आहे तिला काय म्हणायचं संपीडन असं म्हटलं जातं. आता याच्यानंतर काय होतं बघा कंपनाच्या पुढच्या स्थितीमध्ये नादकाठाच्या भुजा ज्या आहेत तर त्या काय होणार एकमेकांच्या जवळ येणार आहेत तर त्या आपण काय दुसऱ्या आणखीन एका आकृतीच्या साहाय्याने आपण दाखवू शकतो. एकदा काय होणार त्या भुजा एकमेकांपासून लांब जाणार आहेत आणि नंतर काय होणार त्या एकमेकींच्या जवळ येणार आहेत. जेव्हा जवळ आलेली स्थिती असते तर तेव्हा हे कसं होतं बघूया आपण. उदाहरणार्थ काय ह्या ह्या भुजा एकमेकींच्या काय आहे जवळ आलेल्या आहेत, अशा स्थितीमध्ये काय होतं बघूया आपण. या स्थितीमध्ये आता हवेचा दाब काय होतो बघा, इथं भुजा लगतची बाहेरील हवा काय होणार आहे विरळ होणार आहे, कारण आता या भुजा काय आहेत एकमेकींच्या जवळ आलेल्या आहेत त्यामुळे याच्या जवळची हवा जी आहे तर ती काय होणार आहे विरळ होणार आहे अशा पद्धतीने. पण आता बघा विरळ होते आणि तिथला जो हवेचा दाब आहे तर तो काय होतो हवेचा दाब कमी होतो. तर इथं कमी दाब आणि कमी घनतेच्या या भागालाच काय म्हणतात विरळ असं म्हटलं जातं. पण याच्यानंतर काय होणार आहे हवेचा दाब जो आहे तर तो ही जी आहे हा भाग जो आहे तर तो पुढे सरकणार आहे आणि परत म्हणणं काय असणार आहे ते स्थिती आहे ही. तर हा पूर्ण भाग जो आहे तर तो ए हा भाग आहे, हा भाग आहे तर तो बी आणि हा जो भाग आहे तर तो सी. तर हा जो आहे भाग तर तो पुन्हा विरळ बनतो, याला विरळन असं म्हटलं जातं. हा जो भाग आहे तर तो काय आहे विरळन भाग, म्हणजे संपीडनंतर काय होतं विरळन होत असतं. तर याच वेळेला आधीच्या संपीडन स्थितीमधील
हवेचे रेणूज आहेत तर ते आपली ऊर्जा गावतात पुढील जो भाग आहे तर त्या रेणूंना गावतात दिले जातात आणि त्याच्यामुळे तेथील हवा जी आहे तर ती संपीडन स्थितीमध्ये जाते। म्हणजे काय होतं बघा, इथं काय होणार आहे, हे जे संपीडन स्थितीमध्ये असणारा जो भाग आहे तर त्यांनी काय केलं असतं, आपली जी ऊर्जा आहे तर त्यांच्या जवळच्या जो भाग आहे त्यांना त्यांनी तो दिलेला असतो, त्याच्यामुळं त्याच्या पुढच्या भागामध्ये आता काय कोणती स्थिती होईल, संपीडन स्थिती होईल। आणि सुरुवातीला काय होणार आहे, हे आतमध्ये गेल्यामुळं विरलन स्थिती होईल। आता याच्यानंतरची स्थिती पुन्हा काय होणार आहे, पुढे परत हे जे दोन्ही नादकाठ्याच्या भुजा आहेत तर त्या नादकाठ्याच्या भुजा काय होणार आहे, बाहेरील बाजू सुवळणार आहे, त्यामुळं हे जे संपीडन आहे आता पुढे जाईल, इथं पुन्हा संपीडन, याच्यानंतरचे विरल हे इथं येईल। अशा प्रकारची ही स्थिती होईल की याच्यामध्ये एक संपीडन असेल तर दुसरं विरलन, परत पुन्हा संपीडन, पुन्हा विरलन, अशा प्रकारची स्थिती इथं निर्माण होऊ शकते। म्हणजे लक्षात आलं का बघा तुमच्या, जेव्हा काय होतं संपीडन होतं, संपीडन तर तेव्हा ह्या संपीडन स्थितीमध्ये असणारी हवेची स्थिती हे स्वतःची ऊर्जा काय करणार आहे, पुढच्या भागाला देतील। इथं आधी काय असणार आहे, विरलन असणार आहे, हे त्याच्यानंतर हा भाग पुढे जाईल, त्याच्यानंतर हा भाग पुन्हा पुढे जाईल। म्हणजे एक संपीडन, एक विरलन आणि एक पुन्हा संपीडन आणि पुन्हा विरलन, अशा प्रकारची जी स्थिती होणार आहे, एक संपीडन विरलन, संपीडन विरलन, अशा प्रकारे एका भागाकडून हे जे ध्वनीचे कंप आहेत तर ते काय होणार आहे, दुसऱ्या भागाकडे संक्रमित केले जाणार आहेत। तर अशा प्रकारे भुजांच्या सतत प्रकारच्या अतिशय वेगानं होणारे हे जे नियतकालिक हालचाल आहे त्यामुळं हवेमध्ये संपीडन आणि विरलन, संपीडन आणि विरलन यांची एका होत्याशी मालिकाच तयार होत असते आणि ती नादकाठ्याच्या एका टोकापासून गावते दुसऱ्या ठिकाणापर्यंत दूरवर गावते पसरत गेलेली आपल्याला दिसते। तर यालाच आपण काय म्हणतो, ध्वनी तरंग असं म्हटलं जातं, यालाच काय म्हणू शकतो आपण, ध्वनी तरंग असं म्हटलं जातं। म्हणजे ही जी मालिका आहे कशाची, संपीडन विरलन, संपीडन विरलन, संपीडन विरलन, त्यामुळं ध्वनी हा काय होतो, नादकाठ्यापासून दूरपर्यंत काय होतो, पसरत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता या प्रकारची जी स्थिती होते तर तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो, ध्वनी तरंग असं म्हटलं जातं, यालाच साऊंड वेव असे म्हटले जाते। आता हे जे ध्वनी तरंग आहेत हे काय होतात, आपल्या कानांपर्यंत येतात, कानांच्या पडद्यावर काय होतात, ते पडतात आणि त्यामुळं कानाचा जो पडदा आहे तर तो का पुन्हा काय होतो, कंपित होतो आणि तो कंपित झालेला जो भाग आहे ते जे काय कंप आहेत तर ते मेंदूपर्यंत पोचतात। मेंदू काय होतो, विशिष्ट संदेशाच्या मार्फत काय होतं, हे कानाच्या पडद्यापर्यंत पासून मेंदूपर्यंत पोचवलं जातं आणि मेंदूपर्यंत पोचवून आपल्याला त्या ध्वनीची काय होते, आपण तो ध्वनी ऐकल्याची आपल्याला जाणीव होत असते आणि अशा प्रकारे एखादं ध्वनी आपण काय करतो, ऐकत असतो किंवा तो आपल्याला कळतो। विद्यार्थी मित्रांनो, इथं एक प्रश्न विचारला आहे जरा डोके चालवामध्ये, काय प्रश्न तो आपण पाहूया, की ध्वनी हवेत ध्वनी तरंग निर्माण झाल्यास हवा पुढे पुढे जाते की हवेचे रेणू जागच्या जागी पुढे मागे होत राहून फक्त संपीडन व विरल स्थिती पुढील हवेत निर्माण होत जाते। तर हवेमध्ये जेव्हा ध्वनी तरंग तयार होत असतात तेव्हा हवा जी आहे तर ते पुढे मागे जात नाहीत, ती पुढे पुढे जात राहत नाहीत, फक्त हवेचे रेणू जे आहेत तर ते जागच्या जागी काय होतात, त्यांच्यामध्ये संपीडन व विरलन स्थिती होते आणि त्याच्यामुळं जे तरंग आहेत ते एका टोकाकडून काय होतात, दुसऱ्या टोकाकडे पसरले जातात किंवा ते प्रसारण त्याचं होत राहतं। हवा ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही तर हवेचे जे रेणू आहेत तर ते जागच्या जागी काय होतात, कंप पावतात, त्यामुळे संपीडन व विरलन स्थिती तयार होत असते आणि अशा प्रकारे ध्वनीचे प्रसारण होते। आता याच्यानंतरचा जो भाग आहे तर तो आपल्याला बघायचा, कोणता भाग आहे तर तो बघूया, ध्वनीचे प्रसारण आणि माध्यम।
तर या ध्वनीचे प्रसारण आणि माध्यम याच्यामध्ये काय संबंध आहे हे आपल्याला आता पाहायचे आहे। तर मागील इयत्तेमध्ये आपण शिकलो की हवा, पाणी किंवा कोणताही स्थायू पदार्थ जो आहे तर यामधून काय होत असतं, यासारख्या कोणत्याही एखाद्या माध्यमामधून ध्वनी जो आहे तर तो लहरींच्या स्वरूपामध्ये प्रवास करत असतो आणि अशा प्रकारे ध्वनी लहरी ज्या आहेत तर त्या आपल्या कानांपर्यंत पोचतात आणि आपल्याला ऐकायला येतं किंवा ध्वनी आपण ऐकू शकतो। परंतु ध्वनीचा स्त्रोत म्हणजे जिथून ध्वनी निर्माण होतो ते आणि आपला कान यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं माध्यम नसेल तर काय होईल, तर हे काय होईल या प्रश्नाचे उत्तर आपण मिळवू शकतो एका प्रयोगाच्या सहाय्याने। हे आपण मिळवू शकतो, कोणता प्रयोग आहे, या प्रयोगातून काय आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे, तर ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते हे आपल्याला या प्रयोगाच्या द्वारे सिद्ध करायचे आहे। तर या प्रयोगाची रचना ही आकृतीमध्ये या दाखवलेली आहे। तर या रचनेमध्ये एक काचेची हंडी आपल्याला इथं दिसत आहे। आपल्याला काय बघायचं आहे तर ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आपण या प्रयोगाकडून काय करायला लागलो आहे, सिद्ध करायला लागलो आहे। या प्रयोगाच्या रचनेमध्ये आपल्याला एक काचेची हंडी इथं दिसत आहे, ती पूर्णपणे या सपाट पृष्ठभागावर ठेवलेली आहे। तर एका नळीच्या द्वारे तर या हंडीमधील काय होते निर्वात पंपाला काय केले जोडलेले आहे, एक नळीमार्फत ही हंडी काय केली निर्वात जे पंप आहे तर त्याला ती जोडली आहे आणि त्याच्यानंतर त्या नळीमार्फत काय केले या हंडीमधील जी हवा आहे तर ती पूर्णपणे काय केली बाहेर काढलेली आहे। आता या निर्वात पंपाच्या साहाय्याने आपण ही हवा आपण काढू शकतो। आकृतीमध्ये जसं दाखवले तर त्याप्रमाणे इथे काय केलं एक हंडीमध्ये एक विद्युत घंटी बसवलेली आहे। आता तिची जी जोडणी आहे तर ती हंडीच्या झाकणाद्वारे केलेली आहे, म्हणजे ही जी विद्युत घंटी आहे तर ती पूर्णपणे इथं झाकणाद्वारे या घंटीची काय केलं इथं ते बाहेर जोडलेली आहे। आता बघा प्रयोगाच्या सुरुवातीला आपण काय करायचं की निर्वात पंप बंद असताना काचेच्या हंडीमध्ये हवा जी आहे तर ती असणार आहे, म्हणजे आपण सुरुवातीला काय केलं नाही अजून या हंडीमधील हवा बाहेर काढलेली नाही। तर यावेळी जेव्हा आपण या विद्युत घंटीची कळ दाबतो म्हणजे याचा स्विच जो आहे तर तो आपण ऑन करतो तर तेव्हा तिचा विद्युत घंटीचा होणारा जो आवाज आहे तर तो आपल्याला या काचेच्या हंडीच्या बाहेरसुद्धा आपल्याला ऐकायला मिळतो। आता आपण जेव्हा निर्वात पंप सुरू करतो तर तेव्हा हळूहळू काय होतं या काचेच्या हंडीमधील हवा जी आहे तर ती बाहेर काढली जाते, ती तिचं जे प्रमाण आहे तर ते हळूहळू काय होतं कमी कमी होत जातं। जसं जसं या काचेच्या हंडीतील हवेचे प्रमाण कमी कमी होत जातं तसं तसं विद्युत घंटेचा जो आवाज आहे तर त्याची पातळी ही काय होते कमी कमी होत जाते। आता जेव्हा आपण हा निर्वात पंप खूप जास्त वेळापर्यंत आपण जेव्हा चालू ठेवतो तर तेव्हा हंडीतील हवा काय होते खूपच कमी होते आणि अशावेळी विद्युत घंटीचा जो आवाज आहे तर तो अत्यंत क्षीण असा म्हणजे खूपच हळू असा आवाज आपल्याला ऐकू येतो। आता हा जो प्रयोग आहे तर या प्रयोगावरून आपण काय सिद्ध केलं सांगा, तर ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते। आता जर आपण या काचेच्या हंडीतील हवा पूर्णपणे काढून टाकलो तर आपल्याला आवाज याच्यामध्ये ऐकू येईल का, विद्युत घंटीचा आवाज आपल्याला ऐकू येणार नाही। याच्यावरूनच आपण काय सिद्ध केलं की ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि त्याच्या प्रसारणासाठी नेहमी काय असते माध्यमाची गरज असते। पुन्हा एकदा आपण थोडक्यात हा प्रयोग पाहूया। ही एक काचेची हंडी आहे, अशा प्रकारची रचना आपण या प्रयोगाला केलेली आहे। या काचेच्या हंडीमध्ये आपण काय केलं विद्युत घंटी आपण या जे झाकण आहे या हंडीचं त्याच्याद्वारे हे बाहेर काय केलं याची जोडणी केलेली आहे। इथं आपण काय केलं एका नळीच्या साहाय्याने आपण ह्या निर्वात पंपाला ही नळी जोडलेली आहे। आता सगळ्यात सुरुवातीला आपण काय केलं बघा जेव्हा याच्यामध्ये अजूनही हवा असते आपण सुरुवातीला हवा काढून घेतलेली नाही, जेव्हा आपण ही विद्युत घंटी
कळ दाबतो म्हणजे विद्युत घंटी आपण सुरू करतो तर तेव्हा या विद्युत घंटीचा आवाज जो आहे तर तो हंडीच्या बाहेर सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतो. नंतर आपण काय केलं, हा निर्वात पंप सुरू केला. जेव्हा आपण हा सुरू करतो तेव्हा हंडीमधील हवा जी आहे तिचं प्रमाण हळूहळू काय होत जातं, कमी कमी होत जातं. तसं तसं विद्युत घंटीचा आवाज जो आहे तर तो पण काय आपल्याला होतो, कमी कमी ऐकायला मिळतो. अशी एक वेळ अशी येते की याच्यातलं हवेचं प्रमाण अत्यंत काय होतं, कमी होतं. अशा वेळेस विद्युत घंटीचा जो आवाज आहे तर तो अत्यंत काय होतो, क्षीण, म्हणजे खूपच कमी असा आवाज आपल्याला येतो. तर जेव्हा आपण पूर्णपणे समजा जर काढू शकलो, याच्यामध्ये हवा काढून टाकू शकलो, तर या विद्युत घंटीचा आवाज आपल्याला अजिबात ऐकायला येणार नाही. म्हणजेच इथं हवा ही काय माध्यम आहे, ह्या माध्यमाचं आपण जर काढून टाकलं तर हवेचं जे प्रसारण आहे किंवा त्या ध्वनीचं जे प्रसारण आहे तर ते प्रसारण होणार नाही, होऊ शकणार नाही. म्हणजेच काय, तर ध्वनीच्या प्रसारणासाठी हवा यासारख्या माध्यमाची काय असते, नेहमीच गरज असते. याच्यानंतर हे पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की चंद्रावर गेलेले दोन अंतराळवीर अगदी एकमेकांच्या जवळ उभे राहून बोलले तरीही त्यांना एकमेकांचे बोलणे ऐकू येणार नाही. असं का होत असेल बरं, कारण चंद्रावर काही नाही आहे, हवा नाही आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं माध्यम तिथे उपलब्ध नाही. त्यामुळं माध्यमाशिवाय हवेचं प्रसारण होऊ शकणार नाही. त्यामुळं अंतराळवीर कितीही जवळजवळ उभं राहू देत, त्यांना एकमेकांचं बोलणं अजिबात ऐकायला येणार नाही. मग ध्वनीच्या प्रसारणासाठी तिथं त्यामध्ये माध्यम नसल्यामुळं अंतराळवीर जे आहेत तर ते माध्यमामधून मार्फत होणारे जे ध्वनीचे प्रसारण आहे तर तिथे होऊ शकणार नाही. यामुळं ते जे अंतराळवीर आहेत तर ते भ्रमणध्वनी जे आहे म्हणजे मोबाईल फोनसारखे जे काही तंत्रज्ञान आहे तर त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून काय होतात, ते एकमेकांशी संवाद साधतात. या भ्रमणध्वनीमध्ये वापरण्यात येणारे जे विशिष्ट प्रकारचे लहरी आहेत तर यांच्या प्रसारणासाठी कुठल्याही माध्यमाची आवश्यकता नसते. म्हणजे जसं मोबाईल फोन्स असतात तर त्याप्रमाणे तशा प्रकारचं जे तंत्रज्ञान आहे तर ते तंत्रज्ञानाचा उपयोग करून काय होतात, हे अंतराळवीर एकमेकांशी संवाद साधत असतात. कारण त्या तंत्रज्ञानामध्ये ज्या ध्वनी लहरी तयार होत असतात तर त्याला त्याच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. तर या भागामध्ये आपण काय काय पाहिलो, पहा ध्वनीची निर्मिती कशी होते, त्याच्यानंतर ध्वनीचे निर्मिती आणि प्रसारण आणि माध्यम यांचा काय संबंध आहे हे आपण प्रयोगाद्वारे आपण इथं पाहिलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो भाग आहे आपण शिकवलेला तर या भागावर आधारित जे स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. त्यातील प्रश्न पहा. प्रश्न पहिला आहे, व्याख्या लिहा, तुम्ही संपीडन, विरलन आणि ध्वनितरंग याच्या व्याख्या लिहायच्या आहे. प्रश्न दुसरा कोणता आहे पहा, ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे तुम्ही प्रयोगाच्याद्वारे म्हणजे आकृतीद्वारे काय करायचं आहे, स्पष्ट करायचं आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. हे प्रश्न पहा पुन्हा एकदा.